आज आपण इयत्ता 10वीसाठी सेमीच्या वर्गासाठी मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 10 अँड चॅप्टर 4 दॅट इज द फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.1 फर्स्ट एक्झाम्पल ओवन मेडिकल सप्लाय मेडिसिन ऑन दी सम मेडिसिन दी rate of GST is 12%. What is the rate of CGST and SGST? In this example, we have to given rate of GST is equal to 12%. We want to calculate here rate of CGST. Therefore, rate of CGST is equal to, we write here, rate of CGST is equal to 1/2 into rate of GST. 1/2 into 12%, that is 6%. Rate of CGST. Then we want to calculate here rate of SGST. Rate of SGST and rate of CGST are equal and both are 6%. Therefore, we write here rate of CGST and SGST are equal, therefore rate of SGST is equal to 6%. या दोघांचाही या ठिकाणी दर कसा असेल, सारखा असेल आणि तो प्रत्येकी 6% असेल. देन सेकंड एक्झाम्पल. इन द सेकंड एक्झाम्पल first we write the example. Example will be here. On a certain article on certain article if rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? Here in this example we have to give one rate of CGST 9%. We have to give one rate of CGST. Rate of CGST 9%. Then we want to calculate rate of SGST is equal to rate of CGST is equal to rate of SGST is equal to 9%. जेवढा CGST चा दर असतो तेवढाच SGST चा दर असतो. त्यानंतर आपणाला पडेल ते रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी, केंद्र आणि राज्य या दोघांमधून जीएसटी तयार होतो. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ
CGST plus rate of SGST is equal to 9% plus 9% is equal to 18%. या ठिकाणी रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18% अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण हे दुसरं उदाहरण सोडवलेलं आहे. या नंतर एक्झाम्पल थर्ड. इन एक्झाम्पल थर्ड rare pens, sold 2 tins of a luster paint. Rare paint या दुकानदाराने दोन डबे luster paint चे विकले. Each of tin is Rs 1800. 2800 रुपये त्याची किंमत आहे. रेट ऑफ जीएसटी 28%. फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एंड एचजीएसटी चार्ज इन द टैक्स इनवॉइस. फर्स्ट वी राइट रेट ऑफ वन लस्टर. रेट ऑफ वन luster paint tin is equal to 2800. Therefore total amount, how many quantity total amount of luster pen is equal to 2 into 2800 is equal to 5. 2 into 2800 is equal to 5600. Then rate of GST will be given here. Rate of GST is equal to 28%. Therefore rate of CGST is equal to 1/2 into rate of GST. आपल्याला सीजीएसटी वरून जीएसटी वरून आपल्याला सीजीएसटी काढायचे आहे 28%. किंवा 40% रेट ऑफ सीजीएसटी आपल्याला मिळाला. आता आपल्याला काय करायचे, द अमाऊंट ऑफ जीएसटी काढायची. दी अमाउंट ऑफ जी सी जी एस टी पहा. उदाहरणात काय आहे, एका लष्कर डब्याची किंमत 2800 रुपये, दोन डब्याची किंमत झाली 5600 रुपये. उदाहरणात आपल्याला जीएसटी 28% दिला आहे, म्हणून केंद्राला दिला जाणारा जीएसटीचा दर होईल 14%. या 14% छप्पनशे रुपयावरती किती रुपये मिळतील, तर या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट इंटू रेट ऑफ सी जी एस टी बा टॅक्सेबल अमाऊंट इंटू हे उदाहरण तिसरं आहे बरोबर. टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, 5
1600 into 40%, 5600 into 40 upon 100, 14% लिहिताना 14% ची खूण काढली तर 14/100 लिहायचं. आता या दोघांचा गुणाकार किती आला पाहा, 56,784 784 therefore the amount of CGST एवढी आली. आता आपल्याला अमाउंट ऑफ एस जी एस टी बरोबर अमाउंट ऑफ सी जी एस टी आणि ती आताच आपण काय केली आहे 784. मग अमाउंट ऑफ एस जी एस टी सुद्धा किती, तर ती किती 784. आणि अमाउंट ऑफ सी जी एस टी जिथं आपण काढलेली आहे सी जी एस टी किती आहे 784. आणि अमाउंट ऑफ एस जी एस टी सुद्धा किती 784. त्यानंतर आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे उदाहरण क्रमांक 4th एक्झाम्पल. तुम्ही सर्वांनी हे उदाहरण पुस्तकातून तुमच्या पाहिजे, तुमच्या समोर पुस्तक ठेवायचे. उदाहरण चौथा असं आहे पहा, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज 586, रेट ऑफ जीएसटी इज 18%, देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर. एका घड्याळाच्या या ठिकाणी बेल्टची किंमत ही 586 रुपये आहे, रेट ऑफ जीएसटी त्यावरती 18% आहे. व्हॉट इज द प्राइस फॉर द बेल्ट फॉर द कस्टमर. प्रथमतः कर आकारल्यानंतर ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील. प्रथमतः आपण टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 586 रुपये आहे. रेट ऑफ जीएसटी किती आहे 18% आहे. मग अमाउंट ऑफ जीएसटी आपण प्रथम काय करू, अमाउंट ऑफ जीएसटी 18% जीएसटी किती होतो. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी व्हॉट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू 586 इंटू 18% परसेंटेज कोड बिकम 80/100. या सर्वांचा जर गुणाकार केला मागे अपॉन 100 भाग दिला म्हणून अमाउंट ऑफ जीएसटी 105.48 रुपये. देन अमाउंट ऑफ जीएसटी या ठिकाणी आपल्याला एवढी आली द प्राइस ऑफ बेल्ट. काय प्रश्न विचारले पहा, व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर, मीन्स प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाउंट ऑफ जीएसटी. अमाउंट ऑफ जीएसटी पहा, त्या बेल्टची 586 रुपये किंमत आहे, पण गव्हर्नमेंटला आपल्याला 105.48 रुपये द्यावे लागणार आहे.
म्हणून हे आधी घे एवढी किंमत आपला दुकानदाराला द्यावी लागणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू विल बी गिव्हन हियर 586 प्लस 105.48. Addition of these two number is 691.8. अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यावरची किंमत एवढी आलेली आहे. Therefore the price of the bed for the customer last answer therefore the price of the bed for the customer is 691.48. Such type of example will be done. Then last example will be skip the example. पाचवं उदाहरण आपण आता पाहणार आहोत. हे उदाहरण तुम्ही अत्यंत बारकाईने पहा. मोठं उदाहरण आहे, आपल्याला सोडवता आलं पाहिजे. उदाहरण मी वाचतो. द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 1770. Rate of GST is 18% on toy. Rate of GST will be given here 18%. Find the taxable value of, find GST, find SGST for this toy car. या उदाहरणामध्ये टॅक्स सहित किंमत आपल्याला 1770 रुपये दिली. त्या कारची मूळ किंमत आपल्याला माहीत नाही, टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. म्हणून त्या कारची आपण सुरुवातीला या ठिकाणी नेट दी टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू RSX. Taxable value of car. We know rate of GST in example. Rate of GST is equal to 18%. Then we calculate amount of GST is equal to taxable value into rate of GST. What is the taxable value? X rate of GST 80%. Percentage what is become 18/100. 18%. टक्के म्हणजे 18 भागिले 100. Multiplication of these two number 18x/100. What is this? Amount of GST. Then we want to calculate here. We have to given here customer value. Customer value is equal to formula kala to pahile taxable value into plus GST, amount of GST. What is the taxable value? X plus GST 18x/100. And we have to given here customer value 1770. आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 1770 इज इक्वल टू देअर क्रॉस मल्टिप्लिकेशन x into 100 = 100x प्लस 18x = 18x/100 डिवाइडेड बाय गोज टू अदर साइड मल्टीप्लाय
into 100 is equal to addition of these. Therefore, 1/8x is equal to 1770. 1770 वरती 2 शून्य ठेवायचे. X is equal to याला पूर्ण या रकमेला भागिले या ठिकाणी 1/8 1770 वरती 2 शून्य आणि याचा भागाकार येतो 1500 therefore taxable या ठिकाणी फर्स्ट फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू therefore taxable value of a car is equal to 1500 is the taxable value of car. But we want to calculate here. What is the amount of CGST and amount of GST? First, we calculate the rate of GST. Rate of CGST. What is the formula for the rate of CGST? We have to given GST. Rate of CGST is equal to 1/2 into rate of GST. 1/2 into we have to given rate of GST. That is GST 18% divided by 2, it becomes 9%. Rate of CGST is equal to 9%. Then, last point, amount of GST, which CGST, amount of CGST is equal to taxable value into rate of CGST. We calculate here taxable value 1500 into we write here rate of CGST, that is 9%. 1500 9% means 9 upon 100. It goes multiplication of these two number 1500 135. Therefore, we write here amount of CGST. Amount of CGST is equal to IS 135 rupees. And last point, amount of GST. Amount of GST is equal to amount of CGST. Therefore, amount of GST equal to IS 135. या उदाहरणामध्ये आपणाला रिमोट कंट्रोल जी की कार आहे त्या कारची करासहित असणारी किंमत 1770 दिलेली आहे. त्या कारची असणारी टॅक्सेबल व्हॅल्यू दिलीच नाही ती काढायची, म्हणून ती आपण एक्स मानली. रेट ऑफ जीएसटी 18%, 18% रक्कम झाली 18x/100. 1770 ही टोटल व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे आणि त्याच्यामध्ये जीएसटी मिळवला, आकडेमोड केली आणि एक समीकरण तयार झालं, त्याच्यावरून आपण एक्सची किंमत काढली, ती आहे 1500 रुपये. म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार ही 1500 आली. मग आपणाला त्यानंतर या उदाहरणामध्ये स्वतंत्रपणे सी जी एस टी किती आणि एच जी एस टी किती विचारलाय. रेट ऑफ सी जी एस टी इज इक्वल टू 1/2 into रेट ऑफ जी एस टी. 18% किंमत या ठिकाणी 9% आला रेट ऑफ सी जी एस टी आणि त्या 9% अमाऊंट आली आपली 135 रुपये.
135 रुपये जर सी जी एस टी असेल तर एस जी एस टी सुद्धा तेवढाच असेल. अशा पद्धतीचं या ठिकाणी 135 सी जी एस टी आला, एस जी एस टी आला. या पद्धतीचे आणखी काही उदाहरणं आहेत ते सोडवा, सॉल्व उदाहरणं पण सोडवा आणि यानंतर आपल्याला पुढील भागाला या ठिकाणी सुरुवात करायची. आज आपण या ठिकाणी थांबूया.